हेलो स्टूडेंट्स, तो आज आपण बघणार आहे प्रॅक्टिकल नंबर 8, ॲनालिसिस ऑफ इलेक्ट्रिक बिल बेस्ड ऑन टॅरिफ ऑफ इंडस्ट्रियल कंझ्युमर टू रिड्यूस एनर्जी युसेज अँड इलेक्ट्रिक बिल. तर आपण काय बघणार आहे, तर ह्याच्यामध्ये आपलं काय आहे, आपण जी इलेक्ट्रिसिटी आपण घरामध्ये यूज करतो, ठीक आहे, ते आपण कधी जरी यूज केलं तरी तेवढंच आपल्याला लाईट बिल येतं, ठीक आहे. पण जर इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणजे इंडस्ट्री सिटी तसं नसते, आपण जेवढं आपण काय म्हणतो, आपण कधी आपण कुठल्या टाईमला आपण यूज करतो त्याच्यावर आपलं लाईट बिल ते काय येतं, लाईट बिल आपल्याला कमी जास्त होत असतं, ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे की त्यामुळे इंडस्ट्री कशा रात्रीचं पण चालू असतात, रात्री काय होतं रे लाईट बिल कमी येतं, दिवसा काय का लाईट बिल कमी येतं, कारण की त्यांना वाटते, म्हणजे MSEBला असं वाटतं किंवा जी डिस्ट्रीब्युशन कंपनी ट्रान्समिशन कंपनीला असं वाटतं की रात्रीच्या वेळेत लोड कमी असतो, त्यावेळेला इंडस्ट्री जर चालू राहिल्या तर काय होणार आहे, त्यांना पण म्हणजे इकडं पण त्यांना लोड मॅनेज करायला चांगलं पडणार आहे, ठीक आहे. त्यावेळेसाठी रात्रीच्या वेळेत त्यांना यूज करण्यासाठी एनर्जी यूज करण्यासाठी त्यांना मोटिवेट केलं जातं, ठीक आहे. सांगितलं जातं की रात्रीच्या वेळेत जास्त यूज करा. तर आपण इथं आपण चार्जेस बघणार आहे, ठीक आहे. आता जर इथं आपण चार्जेस बघणार आहे, आपण डायरेक्ट आपण लाईट बिल जे मीटर असतं, ठीक आहे, आपलं हे तुमचं लाईट बिल आहे, MSEBला जे बिल दिलेलं आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, ठीक आहे, हे जे आपण महावितरणचं लाईट बिल आहे ते आपण इथं बघणार आहे. त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, तर 0 to 6 hours म्हणजे रात्रीच्या 12 ते सकाळच्या 6 किती रुपीज त्याने दिलं आहे, तर 1.5 रुपये दिलेलं आहे, ठीक आहे. युनिट्स किती कन्झ्युम झालं, तर 222 युनिट कन्झ्युम झालं, ठीक आहे. तर त्यामुळं चार्जेस किती झाले रे, तर 333 रुपये झाले, ठीक आहे. तर आता अशा प्रकारे इथं दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्हाला दाखवलेलं आहे डायरेक्ट इथं दाखवलं आहे बघा, 6 AM to 9 AM, ठीक आहे. तुम्हाला लाईट बिल किती आहे, 6 रुपीज पर युनिट, ठीक आहे. बेस लोड 9 AM to 12 noon किती आहे, 6 रुपीज प्लस 80 पैसे, ठीक आहे, हे पर युनिटला तुमचं लाईट बिल जाणार. तेच 12 दुपारच्या 12 ते 6 6 रुपये तुम्हाला युनिट आहे, युनिटला किंमत आहे. 6 ते रात्रीच्या 10 किती आहे, तुम्हाला 6 रुपये प्लस 1.10 रुपये 10 पैसे तुम्हाला युनिटची कॉस्ट आहे. रात्रीच्या 10 ते सकाळच्या 10 किती आहे, 5 रुपये प्लस 5 रुपये मायनस 1.50, ठीक आहे. म्हणजे 5 रुपयेमधनं 1.50 रुपये घालवल्यावर किती रुपये होते, तर 3.5 रुपयेच्या आसपास 3.5 रुपये, करेक्ट 3.5 रुपये तुम्हाला काय पडणार आहे, लाईट बिल पडणार आहे, हे ऑफ पीक लोडला. म्हणजे ह्यावेळेला काय असतो, लोड कमी असतो, ठीक आहे, हे तुमचं लाईट बिल येणार आहे. आणि ह्याच्यावरून आपण काय करणार आहे, हेच आपलं हे प्रॅक्टिकल, की हे आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे आपलं प्रॅक्टिकल काय होतं, ॲनालिसिस ऑफ इलेक्ट्रिक बिल बेस्ड ऑन, आपल्याला ॲनालिसिस करायचं, म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे की इलेक्ट्रिक बिल बेस्ड ऑन टॅरिफ ऑफ इंडस्ट्रियल कंझ्युमर टू रिड्यूस एनर्जी युसेज अँड इलेक्ट्रिक बिल, म्हणजे आपण कसं म्हणजे कसं ॲनालिसिस करतो, म्हणजे इलेक्ट्रिक बिल कसं कसं असतं इंडस्ट्रीसाठी काय, म्हणजे रात्रीच्या वेळेत किती असतं, सकाळच्या वेळेत किती असतं, दुपारच्या वेळेत किती असतं, हे आपल्याला काय करायचं असतं, ॲनालिसिस करायचं असतं. आणि कशाला, टू रिड्यूस एनर्जी युसेज अँड इलेक्ट्रिक बिल, म्हणजे आपल्याला काय ॲनालिसिस करायचं होतं, की समजा तुमच्याकडे एखादी तुम्ही उद्या जाऊन एखादी इंडस्ट्री टाकला काय, ठीक आहे, ह्या गोष्टी कशासाठी होतात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळायला पाहिजे. इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून तुम्ही एखादी इलेक्ट्रिकल कंपनी टाकला, किंवा तुम्ही एखादी दुसरी जरी कंपनी टाकला, किंवा तुम्हाला कोणतरी विचारलं, ठीक आहे, रात्रीच्या वेळेत का कमी असतं, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, यासाठी हे केलेलं आहे. काय होतं रात्रीच्या वेळेत, तर लोड कमी असतो, ठीक आहे. आणि एकदा सांगतो, रात्रीच्या वेळेत लोड कमी असतो, सकाळच्या वेळेत लोड जास्त असतो, त्यामुळे रात्री यूज करण्यासाठी त्यांना म्हणजे काय यूज करतील, जर लाईट बिल कमी येत असलं तर ते यूज करतील, ठीक आहे. 24 तासात जर सेमच ठेवलं तर त्यांनी काय म्हणणार, दिवसा काम करूया, ठीक आहे, रात्रीच्या वेळेत त्यांनी काम करणार नाही, तर लाईट बिल कमी येतो म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळेत काम करतात. आणि आपल्या MSEBला पण फायदा होतो, तर त्यांना सगळीकडे लोड त्यांना पोहोचवण्यासाठी मदत होते त्यामुळे, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. आपलं हे होतं प्रॅक्टिकल नंबर 8, ॲनालिसिस ऑफ इलेक्ट्रिक बिल बेस्ड ऑन टॅरिफ ऑफ इंडस्ट्रियल कंझ्युमर टू रिड्यूस एनर्जी युसेज अँड इलेक्ट्रिक बिल, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअल लिहिलेच असेल, तर आपण हे सगळं बघितलेलं आहे, ठीक आहे. कलेक्शन ऑफ एनर्जी बिल वेटेज 60%, ठीक आहे. अशा प्रकारे हे बघितलेलं आहे सगळं, तुम्हाला हे सांगितलेलं आहे, हेच आहे सगळं ह्याच्यामध्ये, बाकी काय नाही आहे. कन्क्लुजन हे ते लिहायचं आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला ह्याच्यामधून काय समजलं, हे ते किती किती यूज होतं, कसं कसं यूज होतं, कुठल्या टाईमला काय यूज होतं, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. तुम्हाला सगळं समजलं असेल असे मी तुम्हाला ग्राह्य करतो, ठीक आहे.